सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. चिखली रोडवरील भीमनगर फाट्याजवळ विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक MH40AQ6339 बुलढाणाकडून उंद्री मार्गे पातुरोडाकडे जात असताना चिखली रोडवरील भीमनगर फाट्याजवळ गावामधून 407 वाहन क्रमांक MH28H8579 ही अचानक आल्याने बसला समोरून जोरदार धडक बसली तर बसच्या मागे असलेल्या क्रुझर क्रमांक MH28AN2328 ची धडक बसली. यामध्ये 407 मधील गजानन गाडवे याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला असून बस मधील वाहक व चालक जखमी झाले तर क्रुझर मधील एका मुलीच्या पायाला टाके पडले आहेत. 407 मधील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तात्काळ सर्व जखमींना येथील सामान्य रुग्णालयात आणले असून त्यांच्यावर उपचार करून त्यामधील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले असून एसटीचे वाहक व चालक यांना येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले होते व अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात सविता इंगळे, संगीता इंगळे, विश्वनाथ चेके, कविता देशमुख, अपर्णा देशमुख, सुनील डाबर, विजयसिंग पवार, सुनील डोंगरे, पुरुषोत्तम चेके, भावना देशमुख, बाबूराव मानवतकार, प्रशांत भालेराव, देवानंद चेके, ज्ञानेश्वर चेके, दिगंबर चेके, महादेव धानोकार, रतन चव्हाण, चोवीन पवार जखमी झाले आहेत. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.